हाय फ्रेंड्स, मी सरोज. परब किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. मार्गशीर्ष महिना चालू होता माझा आणि माझे उपवास होते. तर आता मार्गशीर्ष महिना संपला आहे आणि मला नॉनव्हेज खायची प्रचंड इच्छा झाली आणि मी आता मार्केटमध्ये गेली, नॉनव्हेज शोधत होती, पण मला असं इंटरेस्टिंग असं काही मिळालं नाही. तेवढ्यात माझी नजर पडली करंदीकडे. करंदी पाहून तर माझ्या तोंडाला पाणीच सुटलं. तर मीही आता ही करंदीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. चला मग मी करंदीसाठी लागणारं साहित्य दाखवते. ही आहे करंदीचा एक वाटा. त्यानंतर हे मोठे साईजचे दोन बारीक चिरलेले कांदे मी घेतले आहेत. त्यानंतर हे तीन छोट्या साईजचे टोमॅटो घेतले आहेत मी बारीक चिरून. हे चवीसाठी मीठ. त्यानंतर हे तीन चार आमसूल घेतले आहेत मी, ज्याला आपण कोकमही म्हणतो. हा माझा मालवणी मसाला आहे 2 चमचे आणि त्याबरोबर 1 चमचा गरम मसाला आहे. थोडीशी चिमूटभर हळद. ही मी 2 मोठी साईजची वांगी घेतली आहेत चिरून. हे फोडणीसाठी लागणारं तेल आणि त्यानंतर हे पाणी. तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. ही बारीक करंदी आहे, त्याच्यामध्ये साफ करायची कशी हे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला हे पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये एवढं पाणी टाकायचं जेणेकरून ही करंदी खाली राहिली पाहिजे आणि थोडंसं 1/2 इंच पाणी करंदीच्या वर आलं पाहिजे, कारण त्यामुळे आपल्याला ही करंदी साफ करायला व्यवस्थित मिळते. आपल्याला पहिल्यांदा याचं डोकं असं बाजूला काढून घ्यायचं असतं. त्यानंतर ही शेपूट, बस एवढाच पाठ. हे बघा, मी परत एकदा दाखवते. हे असं डोकं आणि हे अलगद असं बाहेर येतं. आपल्याला जास्त काही मेहनत करायची गरज नाही. आणि करंदी ही टेस्टीला एवढी छान असते ना. हे वेस्टेज आहे जे आपल्याला टाकून द्यायचं आहे. आपण असं बाउल घेऊनच राहायचं जेणेकरून आपल्याला हे वेस्टेज पटकन टाकता येईल, नाही तर आपला टाइम वेस्ट होतो. त्यामुळे अशी 2-3 बाउल घेऊन राहायचं आहे, ज्याच्यामध्ये एकामध्ये आपल्याला करंदी साफ केल्यानंतर टाकण्यासाठी आणि एकामध्ये हे जे करंदीचं शेपूट आणि डोकं आपण काढणार आहोत ते टाकण्यासाठी, जेणेकरून आपल्या बायकांचं काम थोडं हलकं होईल. नाही तर करंदी साफ केल्यानंतर साफसफाई करण्यामध्येच एवढा वेळ जातो वाया की आपली रेसिपी राहते बाजूला. करंदीचा जो वेस्टेज असतो ना पार्ट, जे आपण डोकी आणि शेपूट बाजूला काढतो, तो लगेच कचरापेटीत नेऊन टाकायचा. नाहीतर काय होतं माहिती आहे, दिवसभर जर आपल्या घरात ते करंदीचा वेस्टेज राहिला ना, तर त्याला भरपूर असं आपल्या घरात घाणेरडी अशी स्मेल येते. करंदीचा वाटा घेताना जरा मला जास्त वाटला, पण जेव्हा करंदी माझी सोलून झाली तेव्हा एवढीच करंदी मिळाली, म्हणजे हाफ झाली आहे. चला आता मी करंदीचा सुक्की अशी थोडी मसाला ग्रेव्ही करायची सुरुवात करते. थोडंसं हातचं सोडूनच आपल्याला तेल वापरायचं आहे, 4 टेबलस्पून तेल. हे साफ केलेली करंदी आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवूया, ज्याच्यामुळे काय होतं, तोंडाकडचा भाग असतो ना केसासारखा तो राहतो. त्याच्यामुळे आपण जर ह्याच्यात पाणी टाकलं ना, तर ही हे जर केसांसारखा भाग आहे तो खाली बसेल करंदीच्या. आता माझी कढई गरम झालेली आहे. ह्या कढईमध्ये आता मी हे जे 2 चिरलेले कांदे आहेत ते मी टाकते. कांदे आपल्याला जोपर्यंत हे ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत आणि गॅस हा मीडियम ठेवायचा आहे आपल्याला. नावासाठी मीठ टाकते जेणेकरून कांदे लगेच शिजतील. आता हे कांदे असे थोडेसे ट्रान्सपरंट झाले आहेत तेलामध्ये. आपल्याला कांदे लालसर होईपर्यंत नाही शिजवून घ्यायचे. आता हा कांदा असं बघा थोडासा ट्रान्सपरंट झाला आहे. आता ह्यामध्ये मी हे चिरलेले टमाटर घालते. तर हेही आपल्याला थोडेसे असे परतून घ्यायचे. आता थोडंसं पाणी ॲड करूया म्हणजे कांदा आणि टमाटर शिजेल व्यवस्थित. जास्त नाही, जर असं तसं टमाटरला पाणी स्वतःचं सुकतं. आता माझे कांदे आणि टमाटर थोडे शिजले आहेत, नरम पडले आहेत, तर ह्यामध्ये मी थोडीशी चिमूटभर हळद ॲड करते. त्यानंतर माझा हा मालवणी घरगुती मसाला आहे 2 चमचे, जो आम्ही वर्षभरासाठी तयार करून ठेवतो. आणि हा गरम मसाला 1 चमचा, हा पण आम्ही वर्षभरासाठी बनवून ठेवतो, तो मी आता घातला आहे. आता हे बघा, मस्त कांदा आणि टमाटर एकजीव झालेला आहे. ही ग्रेव्हीच आहे कांदा टमाटरची, ती आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहेत. आपण ह्याच्यामध्ये वाटण घालणार नाही आहोत मालवणी. आपण हे कांदा आणि टमाटर आहे ना, ह्यालाच व्यवस्थित शिजवून घेणार आहोत आणि ह्याचाच ग्रेव्हीसारखा थोडासा आपण वापर करणार आहोत. मला वांगं आवडतं म्हणून ह्या मसाला करंदी ग्रेव्हीमध्ये मी वांगं ॲड करते. जर तुम्हाला नाही आवडत असेल तर तुम्ही नका ॲड करू.
वांग हे बारीक चिरायचं असतं आणि त्यानंतर पाण्यात टाकायचं असतं. जर वांग्याला चिरून तुम्ही पाण्यात नाही टाकलं तर वांग लगेच काळं पडतं, म्हणून बारीक फोडी करून ह्याला पाण्यात टाकायचं. मी आता वांग ॲड केलं आहे आणि ह्याला व्यवस्थित असं एकजीव करून परतवून घेते. गॅस मी मीडियम फ्लेमवर ठेवला आहे आणि वांग आणि माझी ग्रेव्ही जी आहे ती मी एकजीव करून घेते आणि ह्याच्यात लागलीच मी थोडंसं पाणी ॲड करून घेते. आता आपल्याला ह्याला वाफेवर शिजू द्यायचं आहे जेणेकरून वांग शिजायला मदत होईल. आता वांग शिजेपर्यंत आपण ह्याच्यामध्ये जी साफ केलेली करंदी आहे तीही ॲड करून घेतो, म्हणजे वांग आणि करंदी दोन्हीही या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित शिजून होती. अशी करंदी घ्यायची, थोडंसं असं पिळून घ्यायचं, म्हणजे ह्याच्यातलं जे एक्सेस पाणी आहे ते बाहेर पडेल आणि मग ही करंदी आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे. करंदी आणि वांग्याचं हे जे मिश्रण आहे त्यांना मी जरा परतवून घेते. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आणि ह्याला वाफेवर शिजवून घेईन. आता ह्याच्यावर मी हे ताट ठेवणार आहे करंदीची ग्रेव्ही शिजण्यासाठी आणि त्याच्यावर हे थोडंसं पाणी, जेणेकरून खाली करंदी लागणार नाही. आता 2-3 मिनटं झाली आहेत, मी जरा बघते चेक करते की माझं ही शिजली आहे की नाही करंदी आणि वांग. आता माझी करंदी ही शिजली आहे की नाही ते पाहूया. हे बघा अशी दाबली ना की हे बघा 2 तुकडे झाले, म्हणजे करंदी शिजली व्यवस्थित आणि वांग ही शिजलेलं आहे. आता हे आपण कोकम टाकूया. कोकमाने करंदीला छान अशी चव येते, आंबट होतात थोडेसे. म्हणजे करंदीला जो वास असतो, उग्र वास असतो, तोही या आमसुलाने कमी होतो, म्हणून आमसूल टाकावी. टमाटरमध्ये पण एक आंबटपणा असतो आणि या आमसूलमध्ये कोकममध्ये पण आंबटपणा असतो, म्हणून टमाटरचा जास्त वापर केला तर आमसूल 2 टाकावी. मी टमाटर 3 टमाटर टाकले आहेत त्यामुळे मी आमसूल 4 टाकले आहेत. आता शेवटी मी मीठ टाकते. मिठाचा अंदाज हा प्रत्येकाचा स्वतःचा असतो, फक्त एवढंच बघावं की जास्त मीठ आपल्या रेसिपीमध्ये पडू नये. माझी ही सुक्की अशी करंदीची रेसिपी तयार झालेली आहे. त्याच्यावर आता मी कोथिंबीर टाकणार गार्निशिंगसाठी आणि सर्व करणार. तुम्ही हे नक्की ट्राय करून पहा आणि मला सांगा तुम्हाला ही सुक्की अशी करंदी कशी वाटली. आणि माझं चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, माझं मालवणी टमॅटोच्या सारा सुद्धा ही तुम्ही सुक्की करंदी नक्की खाऊ शकता हां. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर.